गुड मॉर्निंग एवरीवन, क्लास 5 सब्जेक्ट मैथ। तर आजच्या सेशन मध्ये आपण फ्रॅक्शन या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 18 यामध्ये उदाहरणे सोडविणार आहे। तर बघा, प्रॉब्लेम सेट 18 मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाइक फ्रॅक्शन। इथे आपल्याला जे अनलाइक फ्रॅक्शन दिलेले आहे, भिन्न छेद अपूर्णांक दिले आहे, त्याला कन्वर्ट करायचं आहे लाइक फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे सम छेद अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे। तर बघा, एक्झाम्पल दिलेले आहे 3/4, 5/8। इथे बघा हा कसं आहे, हे कसं आहे, अनलाइक फ्रॅक्शन आहे। का बरं, त्याचे डिनॉमिनेटर बघा डिफरंट आहे दोघांचे। फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 4 आहे, सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 8 आहे। तर याला हा जो अनलाइक फ्रॅक्शन आहे याला आपण लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू। बघा कशा प्रकारे करायचं आहे, डिनॉमिनेटर ऑफ फर्स्ट फ्रॅक्शन इज 4 एंड डिनॉमिनेटर ऑफ सेकंड फ्रॅक्शन इज 8। तर इथे आपल्याला काय करावं लागेल, हा जो डिनॉमिनेटर 4 आहे त्याला अशा नंबरने आपण मल्टिप्लाय करू की त्याचा गुणाकार किती, 18। कितीने मल्टिप्लाय करावा लागेल, 4 ला 2 ने। मग न्यूमरेटर सॉरी डिनॉमिनेटर ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो आहे, तर न्यूमरेटर 3 आहे त्याला सुद्धा आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल। तर गुणाकार किती, 6/8 झाला। हा जो डिनॉमिनेटर होता 4 तो 8 झालेला आहे, ठीक आहे। आता बघा दोघांचे पण जे डिनॉमिनेटर आहे ते सेम झालेले आहे। बघा 6/8, 5/8, सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 8 हा ऑलरेडी आहे, ठीक आहे। आपण फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 8 केलेला आहे, झाले लाइक फ्रॅक्शन, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, जे अनलाइक फ्रॅक्शन आहे त्याला कन्वर्ट करायचंय लाइक फ्रॅक्शन मध्ये। तर बघा आपला आंसर आलेला आहे फर्स्ट एक्झाम्पलचा, 6/8 and 5/8 आर द लाइक फ्रॅक्शन ऑफ द गिवन फ्रॅक्शन 3/4 and 5/8। आता आपण पुन्हा सेकंड एक्झाम्पल बघू, आपण सेकंड एक्झाम्पल बघा 3/5, 3/7। इथे यांचे न्यूमरेटर सेम दिसते आपल्याला बट डिनॉमिनेटर आर डिफरंट, परंतु यांचे डिनॉमिनेटर कसे आहे डिफरंट आहे, त्यामुळे हा कोणता फ्रॅक्शन आहे, अनलाइक फ्रॅक्शन आहे। कोणते आहे, अनलाइक फ्रॅक्शन आहे, भिन्न छेद अपूर्णांक आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लाइक फ्रॅक्शन मध्ये समछेद अपूर्णांकामध्ये। तर बघा कशा प्रकारे करू, 3/5 ठीक आहे। तर इथे काय करायचं आपल्याला, हा जो फर्स्ट फ्रॅक्शन आहे 3/5 याला सेकंड फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे 7 आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावे लागेल। आणि जो सेकंड फ्रॅक्शन आहे 3/7 याला फर्स्ट फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे 5 आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही आपण काय करू, मल्टिप्लाय करू, ठीक आहे। बघा आंसर काय येईल, 21/35 इकडे 15/35। आता बघा इकडे दोघांचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहे, झाले की झाले, 35/35 झाले आहे, म्हणजे दोघांचे डिनॉमिनेटर काय झाले आहे, सेम झालेले आहे, बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण जे अनलाइक फ्रॅक्शन आहे त्यांना आपण कन्वर्ट करू शकतो लाइक फ्रॅक्शन मध्ये। बघा आन्सर मिळाले 21/35 and 15/35
are the like fraction of the given fraction 3/5 and 3/7. ठीक है.